भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेल्या भारतीय राज्यघटनेचा मसुदा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेकडे सुपूर्द केला त्यामुळं सव्वीस नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यात विविध कार्यक्रम आणि उपक्रमांनी आज भारतीय संविधान दिन संपन्न झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह महापुरुषांना अभिवादन करून संविधानाप्रती आदर व्यक्त झाला आज कोल्हापूर जिल्ह्यात विविध कार्यक्रम आणि उपक्रमांनी संविधान दिन साजरा करण्यात आला जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा प्रशासनाच्या वतीनं बिंदू चौकात संविधान दिन साजरा करण्यात आला मान्यवर आणि नागरिकांच्या उपस्थितीत भारतीय संविधान उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं तसंच या उद्देशिकेची हस्तलिखित प्रतिमा जिल्हाधिकारी कार्यालयात भेट म्हणून देण्यात आली शाहीर डॉक्टर आझाद नायकवडी सांस्कृतिक फाउंडेशनच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आज संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांनी संविधानाची शपथ घेतली डॉक्टर आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शालेय स्तरावर वक्तृत्व स्पर्धाही घेण्यात आली यावेळी सतीशचंद्र कांबळे दिलशाद मुजावर संजय सुळगावे सुरेश जत्राटकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते आम आदमी पक्षाचे संदीप देसाई आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी संविधान दिन साजरा केला संविधान उद्देशिकेचं सामूहिक वाचन करून संविधान मूल्यांचा प्रचार आणि प्रसार करण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी केला डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब माने राजेश कांबळे अनिल मिसाळ सिटीझन फोरमचे अध्यक्ष प्रसाद जाधव अनिल जाधव उमेश कांबळे यांनी संविधान दिनानिमित्त बिंदू चौकात राष्ट्रीय महापुरुषांना अभिवादन करून संविधान संरक्षणाची शपथ घेतली माजी खासदार एस के डिगे मेमोरियल फाउंडेशनच्या वतीनं संविधान दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला फाउंडेशनचे अध्यक्ष सदानंद डिगे कळंबा कारागृह अधीक्षक चंद्रमणी इंदूरकर समाज कल्याण अधिकारी विशाल लोंढे माजी महापौर निलोफर अजरेकर यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते ऍडव्होकेट धनंजय पठाडे यांच्या उपस्थितीत सर्व धर्मीयांच्या वतीनं संविधान दिन साजरा करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून संविधान दिनाचं महत्व अधोरेखित करण्यात आलं यावेळी सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक आर आर पाटील अमोल कुर्णे अक्षय साळवी जहांगीर शेख उपस्थित होते कोल्हापूर शहरातील विविध दलित संघटनांच्या संविधान दिन साजरा करण्यात आला सतीश माळगे ब्लॅक पॅन्थरचे सुभाष देसाई तर कर्वे तालुका भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं बाळासाहेब वाशीकर यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संविधान दिन साजरा करण्यात आला करवी तालुक्यातील चिंचवाड इथंही संविधान दिन संपन्न झाला यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे आणि जिल्हा दिवाणी न्यायाधीश पंकज देशपांडे देशपांडेव्होकेट किरण खटावकर उपस्थित होते शालेय विद्यार्थ्यांनी देशपांडे यांची संविधान दिनाचं महत्व या विषयावर मुलाखत घेतली कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष अनिल ठिकणे दीपक मगदुम आर ए चौगुले यांच्यासह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते पन्हाळा तालुक्यातील माळवाडी कोतोली इथल्या चौगुले महाविद्यालयात संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेखांचं प्रकाशन संस्था सचिव शिवाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं वैष्णवी पाटील निशिगंधा पाटील पाटील पल्लवी पाटील या विद्यार्थिनींनी संविधान दिनावर आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाला बी एन रावण उषा पवार एस एस कांबळे श्रीमती एम एम कुरणे उपस्थित होते